सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेनी देशाचा बेरोजगारीचा आकडा नुकताच प्रसिद्ध केला। अतिशय धक्कादायक तो आकडा आहे। 8.5% नी बेरोजगारी वाढलेली आहे। फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये 15.5 लाख लोकांचा रोजगार हा हरपलेला आहे। याला जबाबदार कोण आहे? सुरुवातीपासूनच केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारचं धोरण हे नोकरी मिळण्याच्या दृष्टिकोनातून किंवा लोकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून अजिबात अनुकूल राहिलेलं नाही। पहिल्यांदाच डिमॉनिटायझेशन केलं, त्याच्यानंतर जीएसटी कर प्रणाली आणली आणि उद्योगधंद्यांना जी चालना मिळायला पाहिजे होती ती चालना मिळू शकली नाही, ज्याचा परिणाम हा झाला की देश पातळीवर बेरोजगारीनी उंचाक त्या ठिकाणी प्रस्थापित केलं। दर वर्षाला 2 कोटी रोजगार निर्माण करू, 2 कोटी लोकांना रोजगार देऊ हे सांगणारं भारतीय जनता पार्टीचं मोदी सरकार आता रोजगाराच्या विषयावर सपशेल फेल झालेलं आहे आणि लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न भारतीय जनता पार्टी सोडू शकली नाही ही वास्तविकता आता समोर आली आहे।